नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित वर्गाला पदोन्नती मिळणार, राज्य सरकारने घेतला निर्णय. जगभरातील इंटरनेट सेवा येत्या 48 तासांसाठी ठप्प होण्याची शक्यता, डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीचे चालणार काम. बारामतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले कंदील आंदोलन, भारनियमनाच्या विरोधात उचलला आवाज. अकोल्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. आणि राजू शेट्टी एमआयएम कडे गेल्यास शेतकरी दुःखी होतील, अजित नवले यांचं वर्ध्यात वक्तव्य. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देताना केवळ खुल्या प्रवर्गातील पद भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे सध्या आरक्षित वर्गातील पद पदोन्नतीने भरली जाणार नाहीत. पाहूया हे वृत्त. राज्यातील 154 पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती रद्द करून त्यांना मूळ पदावर पाठवल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे सरकारने हे पाऊल उचललं आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर 2018 रोजी दिला होता, परंतु राज्य सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्या पदोन्नती देताना केवळ खुल्या प्रवर्गातील पद भरण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 29 डिसेंबर 2017 रोजी सरकारने याबाबतचा आदेश काढला होता. त्या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या सर्व विभागांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जगभरातील इंटरनेट सेवा येत्या 48 तासांसाठी ठप्प होण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरची येत्या काही तासांसाठी दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याचं समजत आहे, त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइंड नेम्स अँड नंबर्स या दरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या बदलांमुळे डोमेन नेम सिस्टीमची सुरक्षा आणखी वाढणार आहे, जेणेकरून भविष्यात इंटरनेट सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहील. यामुळे येत्या काही तासांसाठी इंटरनेट युजर्सला नेटवर्क फेल्युअरचा त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे इंटरनेट युजर्सला येत्या 48 तासांच्या दरम्यान वेब पेज ॲक्सेस करणे किंवा एखादा व्यवहार करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बारामती ऊर्जा भवनासमोर कंदील आंदोलन करण्यात आले. भारनियमन आणि विजेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील काही दिवसात महावितरणाने अचानकपणे भारनियमन सुरू केलंय. त्याचबरोबर विजेच्या अनेक समस्या असूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं बारामतीतील ऊर्जा भवनासमोर राष्ट्रवादीच्या वतीने कंदील आंदोलन करण्यात आलं. शासनाने वेळीच वीज पुरवठा नियमित करण्यासह अन्य प्रश्नांवर मार्ग न काढल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. 24 तास मोफत वीज दिली जाईल असं 2014 फेको आश्वासन आणि त्याला त्यांचा बुरखा पूर्णपणे फाटलेला आहे. हा बुरखा फाटण्याचं एकमेव कारण म्हणजे आता गेल्या महिन्यापासून पाऊस नसताना देखील आहे असं दाखवलं जात आहे. आणि जर आहे पाऊस तर मग लाईट लोड शेडिंगचं का करावं लागते? लोड शेडिंग जे 24 तास पूर्णपणे वीज देणार होते त्या वीजेचा आज बोजा वारलेला आहे. आणि ह्या बोजामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रभर या ठिकाणी ऊर्जा भवन असतील, महावितरणाची कार्यालय असतील, यामध्ये त्यांच्या दालनामध्ये धरणं धरावं लागलं आणि हाच सबसेल भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे. महावितरण जे आहे त्यांच्यातर्फे जे लाईट बिल, भरमसाठ लाईट बिल आणि त्याचं जे चुकीचं धोरण आहे त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याचप्रमाणे या वितरणाकडून वारंवार लोड शेडिंग होत आहे. खरं तर या सरकारने सुरुवातीला ज्यावेळी सत्तेवरती येत होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पूर्णतः हे लाईट बिल माफ करू. दुसरी एक त्यांची घोषणा होती की आम्ही वीज जी आहे ती मोफत देऊ. त्याप्रमाणे यांच्याकडून ते कुठलंही आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. अल्पवयीन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारामध्ये आणखीन एका घटनेची भर पडली आहे.
अकोल्यातील एका 10 वर्षीय चिमुकला या मानसिकतेचा बळी ठरलाय. जुने शहर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील विविध भागात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये शिक्षक, क्रीडा प्रशिक्षकासह डॉक्टरही आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या या सत्रात आणखीन एक घटना समोर आली आहे. जुने शहरातील महाकालीनगर स्थित विद्याभूषण चौकातील रहिवाशी भारत सावळे या युवकाने शेजारील एका 10 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमच्या जुने शहर पोलीस स्टेशनला एका बाईने तक्रार दिली की त्याच्या 10 वर्षाच्या लहान मुलावर एका माणसाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी जस्ट मिळालेला असून त्याला अटक करून पुढील कारवाई त्याच्यावर करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. राजू शेट्टी यांसारख्या शेतकरी नेत्याने निवडणुकीसाठी MIM या पक्षासोबत जाऊ नये यांची युती झाली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःख होईल असं अजित नवले यांनी म्हटलं आहे. ते वर्ध्यात बोलत होते. मुख्यमंत्री कोण होईल हे जनता ठरवेल. मीच मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे, पण त्यांच्या धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि हेच शेतकरी पुढचा मुख्यमंत्री ठरवणार आहे. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली गेली त्यांना ग्रामीण शेतकरी निवडून देणार नाही असा दावा अजित नवले यांनी वर्ध्यात केला. दुष्काळ जाहीर करताना सरकार रिमोट सेन्सिंगचा वापर करणार आहे. भूस्तर, पर्जन्यमान आणि जलसाठा यांचे निकष महाराष्ट्रातील सर्वच जमिनीसाठी लागू पडणारे नाहीत, त्यामुळे पिकांची आणेवारी ठरवणारे सरकारचे हे धोरण चुकीचे आहे. सरकारने धोरणात बदल करावे, अन्यथा किसान सभा आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने जी दुष्काळाच्या संदर्भातली संहिता जाहीर केली त्याचा अत्यंत विपरीत परिणाम हा महाराष्ट्राच्या जनतेवर होणार आहे. जुनी जी आणेवारीची पद्धत आहे ती रद्द करून या नवीन संहितेनुसार रिमोट सेन्सिंगद्वारे पिकाच्या परिस्थितीचं आकलन, जमिनीच्या मध्ये आर्द्रतेचं परीक्षण अशा स्वरूपाचे अत्यंत अशास्त्रीय, प्रत्यक्षात अस्तित्वात न येऊ शकणारे, अत्यंत वेळखाऊ अशा प्रकारचे निकष हे केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्यामुळे दुष्काळ जाहीर करायला त्यामुळे विलंब होणार आहे, मदत यायला विलंब होणार आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याच्या शक्यता वाढत आहेत. ही सगळी बाब लक्षात घेता आम्ही सरकारला या संबंध मोहिमेअंतर्गत आवाहन करतो आहे की ह्या जाचकाठी त्यांनी बाजूला ठेवाव्यात आणि तातडीनं जुन्या पद्धतीप्रमाणे दुष्काळ जाहीर करावा. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी शक्तीपीठ. नाशिक जिल्ह्यात चांदवड डोंगराच्या रांगेत वसलेल्या या तीर्थक्षेत्री नवरात्रात भक्तांची मंदी आडी पाहायला मिळत आहे. पाहूयात ही बातमी. नाशिकमध्ये दरवर्षी नवरात्र उत्सव सप्तशृंग गडावर जल्लोषात साजरा करण्यात येतो. याही वर्षी भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमांनी हा नवरात्र उत्सव गडावरती साजरा करण्यात येत आहे. देवीच्या दर्शनासाठी जाताना रस्त्याने डोंगर आणि उंच धबधबे, नागमोडी वळणे तसेच घाट हे सर्व बघून मन अगदी प्रसन्न होतं. देवीच्या मंदिराकडे जाताना प्रभू रामचंद्राचे मंदिर नजरेस पडते. प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊनच भाविक दर्शनासाठी पुढे जातात. इतर ठिकाणी स्वरूपात असलेली माता इथे उग्र रूपात आपल्याला पाहायला मिळते. अष्टादश म्हणजे 18 हातांची मूर्ती पायाखाली महिषासूर मर्दन करताना दिसून येते. शारदीय नवरात्र महोत्सव सुरुवात झालेली आहे. आपण भागात गर्दी बघितलेली आहे. नव आणि रात्र अशा दोन शब्दात मिळून नवरात्र हा शब्द तयार झाला. अर्थ सप्त प्रतिपदा महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म. कर्म म्हणजे काय? त्याचप्रमाणे नंदादी उपवास करणे, देवीची अर्चना करणे, सप्तशती पाठवाचन, कुमारिका पूजन, होम हवन अशा प्रकारे हे नवरात्र साजरे केलं जातं. नित्य. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. बार्शी शहरात शासनाने 1,00,000 रुपये खर्च करून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुसज्ज अद्ययावत असे तालुका ग्रामीण रुग्णालय सुरू केले, मात्र डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्यानं हे रुग्णालय असून खोळंबा आणि नसून तोटा असंच काहीसं पाहायला मिळतंय. पाहूयात हे वृत्त. या महिन्याभरापासून बार्शी शहर आणि तालुक्यात व्हायरल इन्फेक्शन, थंडी, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, स्वाईन फ्ल्यू सह विविध प्रकारच्या साथींच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी बार्शीमध्ये रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे, पण सध्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाहीत.
तसेच जिम्मेदार अधिकारी नसल्याने डॉक्टर वेळेवर येत नाहीत किंवा रजेचा अर्ज देखील दाखल करत नाहीत, त्यामुळे कोणता डॉक्टर केव्हा येणार आणि केव्हा नाही हे रुग्णालयात माहिती नसते. 3 ते 4 दिवस झाले ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आनंद मोरे हजर नाहीत, तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरही हजर नाहीत, त्यामुळे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. तरी जिल्हा वैद्यकीय अधिकारी सुमेध अंडूरकर यांनी जातीने लक्ष द्यावे आणि कायमस्वरूपी बार्शी ग्रामीण रुग्णालयाकरता वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. 3 दिवस आता आपली मुलं मुलांना काय आजार आहे त्यांचा, सगळी खोकला ताप ही म्हणते बाल बघतात की नाही. आपण डॉक्टरला भेटला दुसऱ्या कुठल्या भेटलो डॉक्टरला पण बाल बघतात की नाही ना. दुसऱ्या डॉक्टरला भेटून तुमचं कशी करायला नाही ना, दुसऱ्या डॉक्टरला कशी चौकशी करायची, ती पण माझे डॉक्टर ते म्हणतात एक्सचेंज झालं, माझे डॉक्टर इथं आले नाहीत म्हणतात. हा 3 दिवस झालं, मी काय करायचं मला सांगा. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण बार्शी. सांगलीतील एका दुकानावर महापालिका आणि प्रदूषण मंडळाच्या भरारी पथकाने छापा टाकलाय. बंदी असणारे 250 किलो पेक्षा जास्त प्लास्टिकचा साठा जप्त केला असून 5,000 दंड ठोठवण्यात आला आहे. सांगलीतील हिंदू मुस्लिम चौकात नॅशनल प्लास्टिक हाऊस नावाचे एक दुकान आहे. या दुकानात सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री केली जाते. पथकाने या दुकानावर छापा टाकून तपासणी केली असता शासनाने बंदी घातलेल्या आणि 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि अन्य साहित्य आढळून आले आहे. यावेळी पथकाने या सर्व पिशव्या जप्त करून या दुकानाला 5,000 दंड ठोठावला आहे. 5,000 रुपये दंड केला यांना. कशा कशा प्रकारचं प्लास्टिक सापडलं? वेगवेगळ्या टाईपचं प्लास्टिक सापडलेलं आहे. 50 मायक्रोन पेक्षा कमी पण आहे त्याच्यामध्ये. हां, आणि वेगवेगळ्या टाईपचे आहेत, कॅरी बॅग आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात. तुमची मोहीम सुरूच राहणार आहे? नाही, चालूच राहणार आहे आमच्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. आता बातमी बदलत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील भवन मध्ये अंडी दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक विद्यार्थी आणि मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. आज जागतिक अंडी दिनानिमित्त भवन येथील जिल्हा परिषद शाळामध्ये सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धक पशुवैद्यकीय विभागाच्या वतीनं जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी वाटप करण्यात आली. सर्वात प्रथम मी जिल्हा परिषद प्रशाला भवन या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी हा पशुसंवर्धन विभागाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. यावेळी गावातील सरपंच, जिल्हा परिषद शिक्षक आणि डॉक्टर गायकवाड, डॉक्टर भुजंग, डॉक्टर कुरेशी, डॉक्टर दांडगे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या योगेश्वरी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरू झाला असून दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. या निमित्ताने भजन, कीर्तन आणि गायनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याला देवदेवळांचा जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे आणि ते सत्यही आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज स्वामी, रेणुका देवी, श्री योगेश्वरी माता देवी अशी अनेक मंदिरे आहेत. यासोबतच अनेक हेमाडपंथी मंदिरं सुद्धा आहेत. अशा या मनोहर अंबानगरीमध्ये 10 ऑक्टोबर पासून योगेश्वरी मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. यानिमित्त भजन, कीर्तन, गायन, शारदोत्सव असे विविध कार्यक्रम सुरू आहेत. श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने विशेष सोय करण्यात आली असून दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड। हवामानाच्या बदलामुळे पुणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढला आहे, त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये। औषध उपचारानंतर 24 तासात बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन डॉक्टर शशिकांत इरवाडकर यांनी केलं आहे। हवामानातील बदल स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत असून त्यामुळे हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून विषाणूंचा फैलाव होतो। अशा वेळी शिंकताना किंवा खोकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल धरावा, असे आवाहन डॉक्टर शशिकांत इरवाडकर यांनी केले आहे। सरकारी रुग्णालये, सरकारी हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट डॉक्टर यांच्याकडे जाऊन योग्य ती तपासणी करून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानं गोळ्या घेतलेल्या कधीही चांगल्या, कारण आपण विदाऊट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर आपण मेडिकेशन घेतले तर आपल्याला शरीरात ते घातक ठरू शकते, दुसरी गोष्ट। तिसरी म्हणजे आता याच्याबद्दल घ्यायच्या जबाबदारी म्हणजे अशा आहेत की शक्यतो दुसऱ्याशी सहसा हस्तांदोलन करू नका, म्हणजे हातात हात मिळवले गर्दीपासून शक्यतो लांब राहा, गर्दीत जाऊ नका। आणि समजा आपल्याला जर फ्लू वगैरे वाटत असेल काय, म्हणजे ताप वगैरे असेल, तर घरी राहून म्हणजे विश्रांती घ्या, कंप्लीट विश्रांती घ्या, भरपूर जेवण करून विश्रांती करून आणि भरपूर पाणी प्या, जेणेकरून आपल्यातली इम्युनिटी राहील आणि आपल्याला बाकीच्या याची गरज पडणार नाही औषधाची वगैरे। आणि शक्यतो काळजी घ्यायची म्हणजे गरोदर माता, जे डायबिटीस आहेत, ज्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन, ऑलरेडी काही हार्ट डिसीजेस आहेत, की जेणेकरून ज्यांच्यातली इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी असते अशा लोकांनी थोडं जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे। आणि अशा लोकांना जर काय वाटलं, जर तापानं काय प्रतिसाद मिळत नसेल तर ताबडतोब शेजारच्या म्हणजे जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय जिथं काही सरकारी दवाखाने असतील तिथे जाऊन त्यांची योग्य तपासणी करून घ्या। प्रत्येक सरकारी दवाखान्यात महाराष्ट्र शासनाने सर्व आपल्याला टॅमिफ्ल्यू टॅबलेट्स आहेत, म्हणजे स्वाइन फ्लूच्या टॅबलेट्स अवेलेबल केलेल्या आहेत, त्यामुळे तिथे त्या मिळतील। तरी पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही टॅबलेट घेऊ नये। शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासले। या प्रकरणी पोलिसांनी तांबे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पेट्रोल पंपावरील उज्ज्वला गॅस योजनेच्या जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निषेध नोंदवला आहे। यावेळी तांबे म्हणाले, मोदी सरकार पेट्रोल डिझेलची दरवाढ करून जनतेची फसवणूक करत आहे। रोज 30 ते 40 पैशांनी दरवाढ करायची आणि 2-3 महिन्यात एकदा 2 ते 4 रुपयाने भाव कमी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची असा प्रकार सुरू आहे। इतिहासातील सर्वाधिक दराने सध्या इंधन विकले जाते, ही सामान्य माणसाची लूट नाही तर मग काय आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे ते पेट्रोल डिझेलची दरवाढ करून या ठिकाणी आपल्याला वेढत करण्याचं काम करत आहे। रोज 20-40 पैशांनी पेट्रोल डिझेलची दरवाढ करायची आणि दुसरीकडे 2-4 महिन्यातून एकदा ते 2-3 रुपयाने कमी करायची अशी धुळफेक या ठिकाणी स्पष्टपणे चालू आहे, त्याचा आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीतील फोटोला काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह 40 जणांविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शालिनी प्लस साठी नितीन शेळके, संगमनेर। चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांना 15,000 लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। आरोपीचा पत्ता सांगण्यासाठी ढोले यांनी लाच मागितली होती आणि याच लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना अटक केली आहे। चंद्रपूर आरोपीचे कागदपत्र देण्याकरता चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी अर्जदाराला 25,000 लाच मागितली होती, तडजोडी अंती 15,000 देण्याचे ठरले। तक्रारदाराने याची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। कारागृह अधीक्षक यांच्या निवासस्थानी 15,000 रुपयाची लाच घेताना भाईदास ढोले यांना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार हे कोळसा व्यापारी असून पुजारा नामक व्यक्तीने त्यांनी बिलपोटी चेक बाउन्स झाल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती। पुजारा हे शिक्षा भोगत असताना त्यांची मुदतपूर्व सुटका झाली होती। सदर आरोपीस वसुलीबाबतचे समन्स बजावणे आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे अर्ज देऊन पुजारा यांच्याबाबत कागदपत्रे तसेच पत्ता मिळवण्यासाठी अर्ज केला होता। मात्र कारागृह अधीक्षक ढोले यांनी ही माहिती मिळवण्यासाठी 25,000 रुपये लागेल असे तक्रारदारास सांगितले।
पैसे दिल्यास पूर्ण माहिती देण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले होते. तक्रारदारांनी याची संपूर्ण माहिती नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. सदर तक्रारीची पडताळणी केली गेली आणि ढोले यांनी 25,000 रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराने तडजोडीअंती 15,000 रुपये देण्याचे कबूल केले आणि 11 ऑक्टोबरला तक्रारदार कारागृह अधीक्षकांच्या घरी रक्कम घेऊन गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ढोले यांना रंगेहात अटक केली आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. पैठण मध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी 15 ऑक्टोबरला भव्य निदर्शने करण्यात येणार आहे. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने येथील बसस्थानक परिसरात ही भव्य निदर्शने केली जाणार. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सोमवारी 15 ऑक्टोबर रोजी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये पैठण तालुक्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करा, तसेच सर्व शेतीमालाला योग्य हमीभाव जाहीर करावा, पैठण तालुक्यातील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांसाठी पैठण येथील बसस्थानक परिसरात भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. बहुजन मुक्ती पार्टी पैठणच्या वतीने दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सोमवार रोजी भव्य निदर्शने करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत, पैठण तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा, बोंडाळी ग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना ते त्यांचा मोबदला देण्यात यावा, 50,000 रुपये दुष्काळ निधी देण्यात यावा, त्यानंतर पैठण तालुक्यामध्ये जो बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे त्याचा बंदोबस्त करण्यात यावा, पीक कर्जासाठी जे बँक मॅनेजर आणि जे बँक अधिकारी जे शेतकऱ्यांची अडवणूक करतात तर त्यांची अडवणूक करता त्यांना तात्काळ पीक कर्ज मंजूर करण्यात यावी, अशा अनेक मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भव्य निदर्शने करण्यात येणार आहे. आणि या निदर्शनेसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. गर्द धुक्यात सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानची 3रा दिवशीची श्री दुर्गा माता दौडी निघाली. यावेळी धुक्यातून मार्ग काढत आजची दौड पार पडली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. गर्द धुक्यात सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानची 3रा दिवशीची श्री दुर्गा माता दौड निघाली. यावेळी धुक्यातून मार्ग काढत आजची दौड पार पडली. 3रा दिवशीच्या दौडीचे ध्वजपूजन डॉक्टर अविनाश पाटील आणि डॉक्टर बिंदुसागर पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर 3रा दिवशीची श्री दुर्गा माता दौड पटेल चौक मार्गे बुरुड गल्ली, गवळी गल्ली, सराफ पेठेतून हर्बर्ट रोड मार्गे शिवतीर्थावर दौडीची सांगता झाली. या दौडीत संभाजी भिडे गुरुजींचा सहभाग सर्वांना प्रेरणा देणारा होता. दौडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. ब्युरो रिपोर्ट, सांगली. नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्याकरता पुलगाव पोलिसांनी मिशन वॉशआउट राबवलं. या कारवाईत 1,10,900 रुपयाचे मोहा रसायन आणि गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. पाहुयात ही बातमी. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्री उत्सव शांततेत पार पाडण्याकरता सर्व प्रयत्न सुरू आहेत. याचा एक भाग म्हणून दारुड्यांनी दारूची नशा करून या उत्सवाला गालबोट लावू नये याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत पुलगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी वायफळ पारधी बेड्यावर धाड टाकून वॉशआउट मोहीम राबवत या मोहिमेअंतर्गत 19 लोखंडी ड्रममध्ये 95,000 रुपये किमतीचा 1,900 लिटर कच्चा मोहा रसायन तर 2 प्लास्टिक कॅनमध्ये 6,400 रुपये किमतीची
60 लिटर गावठी मोहा दारू असा एकूण 1,10,900 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत दोन महिलांवर कार्यवाही करण्यात आली आहे. ही कार्यवाही पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, सय्यद मुंडे, अनिल भोवरे, सोनवणे, गिरी, पवन निलेकर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीने परिसरातील नागरिकांमध्ये आनंद दिसून येत असून नवरात्र अगदी शांततेत पार पडत असल्याचे चित्र दिसत आहे. 10-10-18 रोजी दुर्गा शारदा उत्सव आणि रावणदहन हे उत्सव शांततेत जावे म्हणून पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळ बेळा येथे वाशाऊट मोहीम घेण्यात आली आणि त्या वाशाऊट मोहिमेदरम्यान 60 लिटर दारू, 19 लिटर सळवा महापास असा 1,10,900 रुपयाचा माल मुद्देमाल नाश करण्यात आला. त्यात मुन्नीबाई सरणेसिंग चव्हाण, प्रतिभा अक्षय भोसले आणि वर्षा नेत्रजीवन भोसले या तीन महिलांवरती दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. मराठीतील दमदार चित्रपटासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे ओळखले जातात. सँड्री, सैराट अशा एकाहून एक चित्रपटांसाठी दिग्दर्शन नागराज यांनी केलं आहे. आता चित्रपटानंतर आता ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. आगामी नाळ हा मराठी चित्रपटाची निर्मिती ते करत आहेत. पाहूया ही बातमी. टीझरच्या सुरुवातीलाच एक शेवरी हवेत उडताना दिसते. अखेरीस ही शेवरी नदीत आंघोळ करणाऱ्या एका चिमुरड्याजवळ येते, मात्र ती पकडण्याच्या नादात त्याच्या हातून निसटते असं नाळ सिनेमाच्या टीझरमध्ये दिसत आहे. नागराजचे दर्शन मात्र या टीझरमध्ये घडत नाही. सिनेमामध्ये नागराज सोबत कोणते कलाकार आहेत हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. 16 नोव्हेंबरला नाळ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित वर्गाला पदोन्नती मिळणार, राज्य सरकारने घेतला निर्णय. जगभरातील इंटरनेट सेवा येत्या 48 तासांसाठी ठप्प होण्याची शक्यता, डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीचे चालणार काम. बारामतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले कंदील आंदोलन, भारनियमनाच्या विरोधात उचलला आवाज. अकोल्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. आणि राजू शेट्टी एमआयएम कडे गेल्या शेतकरी दुःखी होतील, अजित नवले यांचं वर्ध्यात वक्तव्य. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली येते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फ़ोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए.